हे लक्ष देणार की हे दोन रूल मी व्हायलेट करणार नाही मी तुम्हाला प्रॉमिस करतो एट्टी टू नाईन्टी पर्सेंट प्रॉब्लेम जे दुसऱ्यांना होतात फायनान्शियल मॅनेजमेंट मुळे तुम्हाला नाही प्रॉफिट इज व्हॉट टेक्स एव्हरीथिंग अराउंड तुम्ही प्रॉफिट नाही बनवलं तर नोकऱ्या जातील बुक्स ऑफ अकाउंट मेंटेन करणं फायनान्शियल स्टेटमेंट बनवणे प्रॉफिट लॉस अकाउंट बॅलन्सशीट माझ्या मतीने ते फायनान्स नाही आहे ते अकाउंटिंग आहे माझी बॉटम लाईन स्ट्रॉंग होणार की वीक होणार इज व्हॉट फायनान्स मॅनेजमेंट इज नमस्कार मी विनायक पाचलक आणि थिंक बँकच्या थिंक मनी या विशेष कार्यक्रमात तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत सगळ्यांच्या आयुष्यात पैसे आणि त्याचं व्यवस्थापन ही कायमच एक महत्वाची गोष्ट राहिली थिंक बँकचे वेगवेगळे फायनान्स रिलेटेड एपिसोड तुम्ही बघितलेत आणि त्यातनं खूप वेगवेगळे प्रश्न विचारले गेले की मुख्य बेसिक गोष्टी काय आहेत फायनान्शियल मॅनेजमेंट म्हणजे काय कॉस्ट ऑफ कॅपिटल म्हणजे काय इन्व्हेस्टमेंट कशी करावी तर याच सगळ्या आपल्या व्यक्तीच्या मग तो प्रोफेशनल असू दे उद्योजक असू दे किंवा एखादा एम्प्लॉई असू दे त्याच्या प्रश्नांना उत्तरं देण्यासाठी ही एक नवीन सिरीज आम्ही घेऊन येतोय आणि याच्यात या, या सिरीजमध्ये माझ्याबरोबर असणार आहेत अनिल लांबा सर सर वेलकम अगेन लांबा सरांचा सुद्धा इंटरव्ह्यू तुम्ही सगळ्यांनी बघितला तो खूप चांगल्या पद्धतीनं ॲक्सेप्ट केला गेला के सो so, सरांशी वेगवेगळ्या गोष्टींविषयी मी बोलणार आहे फायनान्सबद्दल बोलणार आहे फायनान्स मॅनेजमेंटबद्दल बोलणार आहे आणि वेगवेगळ्या एपिसोड्समध्ये ही आजची चर्चा तुम्हाला ऐकायला मिळणार आहे आणि ज्या पद्धतीनं सर त्यांच्या कोर्समध्ये असेल किंवा त्यांच्या पुस्तकातून असेल जे फायनान्शियल अॅक्मेंट बिल्ड करतात त्याचाच काहीसा प्रयत्न या मुलाखतीतनं आम्ही करणार आहे सो सर वेलकम अगेन थँक्यू आणि सर माझा पहिला प्रश्न असा आहे की फायनान्शियल मॅनेजमेंट म्हणजे नक्की काय आय थिंक चांगल्या प्रश्नाने आपण सुरुवात केली आहे कारण uh, यामध्येच कन्फ्युजन असते फायनान्स मॅनेजमेंट काय आहे आणि कुणाची जिम्मेवारी आहे खूप लोकांना वाटतं फायनान्स मॅनेजमेंट म्हणजे जे काय होतो बिझनेसमध्ये त्याचं हिशोब ठेवणं बरोबर बुक्स ऑफ अकाउंट मेंटेन करणं फायनान्शियल स्टेटमेंट बनवणे प्रॉफिट लॉस अकाउंट बॅलन्स शीट माझ्या मतीने ते फायनान्स नाही आहे ते अकाउंटिंग आहे आपलं मिस्टेक काय होतं की आपण अकाउंटन्सीला फायनान्स म्हणतो आणि त्यामुळे जे असली फायनान्सवाले होतात कंपनीमध्ये ते स्वतःला नॉन फायनान्स पीपल म्हणतात ना व्हॉट डू आय मीन बाय दॅट सो युअर क्वेश्चन वॉज फायनान्स मॅनेजमेंट म्हणजे काय अकॉर्डिंग टू मी फायनान्स मॅनेजमेंट फक्त ही अबिलिटी आहे ऑन द पार्ट ऑफ एव्हरीबडी हे कळायला की तुमच्या ॲक्शनची फायनान्शियल इम्प्लिकेशन काय आहे ओके अबिलिटी टू अंडरस्टँड द फायनान्शियल इम्प्लिकेशन ऑफ वॉट यू आर डुईंग यू कुड बी एनीबडी तुम्ही वाले असू शकता तुम्ही विदिन अन ऑर्गनायझेशन तुम्ही वाले होऊ शकता तुमची जिम्मेवारी सेल्स परचेस एचआर दर माणसाच्या मध्ये एक फायनान्शियल इम्प्लिकेशन असते आणि वॉट डू आय मीन बाय दॅट त्यांच्या ऍक्शन सी आयदर द कंपनीज प्रॉफिट ज्याला बॉटम लाईन म्हणतात ते स्ट्रॉंग होते किंवा वीक होते अँड इन माय ओपिनियन हे तुम्हाला कळायला माझी ऍक्शनशी बॉटम लाईन स्ट्रॉंग होणार की वीक होणार इज व्हॉट फायनान्स मॅनेजमेंट इज आणि सगळ्यांना हे कशाला कळायला पाहिजे सो so दॅट जिथेपर्यंत जमेल तुम्हाला ते ऍक्शन घ्यायला पाहिजे बाय विच द बॉटम लाईन बिकम स्ट्रॉंगर अँड ज्याच्याशी त्याला हर्ट होते ते नाही घ्यायला पाहिजेत hmm. आता मला सांगा कुणाची ऍक्शनशी बॉटम लाईनवर असर पडते hmm. दो सो कॉल नॉन फायनान्स पीपल प्रोडक्शन सेल्स ऑर ऑर द अकाउंट पर्सन एक फक्त वाला तसा माणूस आहे मी तो आहे म्हणजे मी माझ्याच फ्रेटर्निटीला <laughs> थोडा क्रिटिसाइज करतोय फक्त त्यांच्या ऍक्शनशी बॉटम लाईनवर काही फरक पडत नाही बाकी सगळ्यांच्या ऍक्शनची बॉटम लाईन क्रिएट होते hmm. आणि बिझनेस सुरू करायचा उद्देश एकच असत टू मेक प्रॉफिट बरोबर आपल्या देशात एक टाइमला प्रॉफिट वॉज कन्सिडर्ड टू बी अ बॅड वर्ड राईट right. आणि त्याचा आपण खूप प्राइस पे केलाय प्रॉफिट इज वॉट टेक्स एव्हरीथिंग अराउंड तुम्ही प्रॉफिट नाही बनवलं तर नोकऱ्या जातील जी डी पी होणार नाही सगळ्यांना प्रॉब्लेम होईल इट इज सो इम्पॉर्टंट दॅट अ बिझनेस मेक प्रॉफिट आणि प्रॉफिट कशाचा रिझल्ट आहे सगळ्यांच्या बिहाफवर फायनान्शियली इंटेलिजंट ॲक्शन घेण्याचा परिणाम प्रॉफिट असतं right. तुमचे ऍक्शन फायनान्शियली अनइंटेलिजंट असेल तर बिझनेस बुडेल आणि mm. बिझनेस बुडलं तर सगळ्यांचं नुकसान होतं एव्हरीबडी mm. सफर्स वेंडरचे पैसे बुडतात शेअर होल्डरचे पैसे बुडतात बँकरचे पैसे बुडतात ओनर mm. बँक्रप्ट होतो mm. तर फायनान्स मॅनेजमेंट सगळ्यांची जिम्मेवारी आहे जर एक माणूस जे सांगू शकतो मी नॉन फायनान्स आहे तो तो माणूस आहे जो स्वतःला फायनान्सवाला म्हणतो <laughs> मी त्याला अंडर एस्टिमेट करत नाही खूप इम्पॉर्टंट आहे बट द पॉईंट इज द अकाउंट्सवाला तर नक्की फायनान्सवाला आहे पण बाकी लोकांना हे नाही सांगायला पाहिजे की मी नॉन फायनान्स आहे बरोबर सो so, यातनं एक गोष्ट अशी कळली की मी फक्त बिझनेस ओनर असेन किंवा मी जर का अकाउंटिंग शिकलो असेल तरच मी फायनान्स बद्दल बोललो पाहिजे असं नाही तुम्हाला जर का बेटर परफॉर्मर बेटर एम्प्लॉई बेटर इंडिव्हिज्युअल व्हायचं असेल तरी फायनान्शियल मॅनेजमेंट करायला लागेल एका वाक्यात सांगितलं की अशा गोष्टी की ज्यानं बॉटम लाईन चांगली होईल म्हणजे फायनान्स मॅनेजमेंट पण ते नक्की काय आहे म्हणजे मी समजा इंटरप्रिनर असेल मी समजा कुणी असेल तर मी नक्की काय केलं एक छोटा एक्झाम्पल देतो समजा तुमचा सेल्समॅन आहे ना चान्सेस स्वतःला नॉन फायनान्स म्हणेल बरोबर त्याची प्रॉडक्ट खुर्च्या तो उभा आहे त्याला एक पोटेन्शियल कस्टमर भेटतो तो विचारतो केवढ्याला खुर्ची आहे फॉर आर्ग्युमेंट समजा दहा हजार रुपये तो कस्टमर म्हणतो मी एक एज्युकेशनल इन्स्टिट्यूट सुरू करतोय मला असले पाचशे खुर्च्या पाहिजेत पण माझा बजेट दहा हजार नाही आहे मी काही सांगा आठ हजारचं वर जाऊ शकत नाही जर तुम्हाला आठ हजारचा प्राइस कबूल आहे मी पाचशे खुर्च्याचा ऑर्डर देतो मला सांगा असले ऑफर सेल्समॅनला रोजच भेटते oh. असतील हो त्याला फील्डमध्ये उभा राहून हे डिसिशन घ्यायची आहे याला हो म्हणायचं की नाही म्हणायचं हो द मोमेंट ही सेज येस ऑर नो त्यांनी सेल्स डिसिशन घेतली आहे की फायनान्शियल डिसिशन घेतली आहे ही विल कॉल इट अ सेल्स डिसिशन आय एम सेईंग दिस इज फायनान्स मॅनेजमेंट इन ऍक्शन तुम्हाला कळतं जर याची कंपनी सेल्समॅनची कंपनीला प्राइस अफोर्ड करू शकेल तर दिस मॅन हॅज कमिटेड अ क्राईम अगेन्स्ट द कंपनी नो टू द कस्टमर आणि जर त्यांना आठ हजार परवडत नसेल ही हॅज कमिटेड अ बिगर क्राईम सेज येस आता इथे कुणी अकाउंटवाला आहे का हे कोण घेतो हे फायनान्शियल डिसिशन आणि सिमिलर एक्झाम्पल मी तुम्हाला देऊ शकतो फ्रॉम एव्हरी फंक्शन एव्हरी एच आर मध्ये फायनान्शियल इम्प्लिकेशन आहे एव्हरी परचेस मध्ये फायनान्शियल इम्प्लिकेशन आहे वेन दीज पीपल हू कॉल धेम सॉज नॉन फायनान्स जेव्हा त्यांचे ऍक्शन फायनान्शियली इंटेलिजंट असतील तेव्हा वाला नंतर पिक्चर मध्ये येऊन पोस्टमॉर्टम mm. करून सांगणार कंपनीने प्रॉफिट बनवलं की नाही राईट तर मेसेज हे आहे की जे जो माणूस स्वतःला फायनान्स वाला म्हणतो तो काय करतो तो प्रॉफिट कॅल्क्युलेट करतो आणि जे लोक स्वतःला नॉन फायनान्स म्हणतात दे आर एंगेज्ड इन द जनरेशन ऑफ प्रॉफिट प्रश्न इज व्हॉट शुड बी कॉल एज फायनान्स ऍक्शन दॅट जनरेट ऑर ऍक्शन दॅट कॅल्क्युलेट पण या सगळ्या लोकांना फायनान्स फायनान्सचं फॉर्मल ट्रेनिंग नसतं त्यांनी पी एन्ड एल बघितली नसेल मी स्वतः नाही शिकलेलो जरी मी व्यावसायिक असलो तरी माझे मी इंजिनियर झालो मग मास्टर्स केलं आणि हे सगळे व्यवसाय करतो पण माझं फॉर्मल फायनान्स तुम्हाला कळायला पाहिजे हे तुमचं काम आहे कधी सांगायचं नाही माझं काम नाही आहे फायनान्स मॅनेजमेंट फायनान्स मॅनेजमेंट सगळ्यांचं सा काम आहे इट कट्स अक्रॉस ऍज यू करेक्टली सेट प्रॉब्लेम ते नाही आहे त्यांचं काम आहे की प्रॉब्लेम हे आहे की त्यांना कळत नाही कारण त्यांनी कधी लक्ष दिलं नाही याला दिस इज वेअर पीपल लाइक बी ऑर्गनाइज प्रोग्राम्स लाईक त्याला जेनरिक टायटल काय आहे फायनान्स फॉर नॉन फायनान्स बरोबर जेव्हा मला विचारतो फायनान्स फॉर नॉन फायनान्स म्हणजे काय माय आन्सर hmm. एस जर तुमच्या कंपनीमध्ये हजार लोक काम करतात त्यामधून वीस पंचवीस लोक जे फायनान्स डिपार्टमेंट आहेत त्यांना सोडून बाकीचे नाईन हंड्रेड अँड सेव्हन्टी फाईव्ह आर द दार्गेट ऑडियन्स सो दॅट इज वेअर दीज प्रोग्राम्स कम इन हँडी पण एकूण समजा मी नॉन फायनान्सचा माणूस आहे तर असं काय गुरुमंत्र काय गोष्टी ज्या तुम्ही सांगू हा गुड क्वेश्चन लोकांना वाटतं की फायनान्स करायला नंबर वन इट्स अ व्हेरी कॉम्प्लिकेटेड सब्जेक्ट दुसरं रॉंग इम्प्रेशन आहे इट्स अ व्हेरी बोरिंग सब्जेक्ट इट इज नॉट बोरिंग इट इज वन ऑफ द मोस्ट फॅसिनेटिंग सब्जेक्ट्स आणि फायनान्स शिकायला इट टेक्स इयर्स अँड इयर्स आय अग्री पण देर आर की थिंग्स दॅट एव्हरीबडी शुड अंडरस्टँड विच वी कॅन टीच विदिन टू टू थ्री टू मॅक्सिमम फाईव्ह डे प्रोग्रॅम्स आता त्यामधून मोस्ट इम्पॉर्टंट इफ यू आस मी इफ यू हॅव टू टेल मी इन अ नटशेल व्हॉट इज फायनान्स मॅनेज गुड फायनान्स मॅनेजमेंट तर अकॉर्डिंग टू मी मी हे इसेन्स जे आहे फायनान्स मॅनेजमेंटचा त्याला एक दोन रूलमध्ये कन्वर्ट केलेत आय कॉल देम द टू गोल्डन रूल्स ऑफ गुड फायनान्स मॅनेजमेंट माझी कम्प्लीट कन्विक्शन आहे जर तुम्हाला फायनान्स मॅनेजमेंट बद्दल काही कळत नसेल एक्सेप्ट दीस टू रूल्स hmm. आणि जर तुम्ही हे लक्ष देणार की हे दोन रूल मी व्हायलेट करणार नाही hmm. मी तुम्हाला प्रॉमिस करतो एटी टू 90 पर्सेंट प्रॉब्लेम जे दुसऱ्यांना होतात फायनान्शियल मॅनेजमेंट मुळे तुम्हाला नाही होणार बर सो क्वेश्चन इज व्हॉट आर दीज टू रूल्स आता जस्टिस होणार नाही पण आय ट्राय अँड टेल यू मोस्ट इम्पॉर्टंट स्टेटमेंट दॅट एव्हरीबडी शुड अंडरस्टँड इज अ बॅलन्स शीट बॅलन्स शीट काय दाखवते आपल्याला हे दाखवते पैसे कुठून येतात आणि पैसे कुठे टाकले पैसे कुठून देत येतात इज रिफ्लेक्टेड ऑन द लायबिलिटी साईड आणि हे पैशाचं आपण काय केलं दॅट इज रिफ्लेक्टेड ऑन द ॲसिट साईड फर्स्ट थिंग एव्हरीबडी शुड अंडरस्टँड की जे तुम्ही पैसे रेस केलेत कुठून रेस करता आपण ओनर कड़न रेस करतो, बाहर वाले कड़न रेस करतो। ओनर कड़न जे घर अपन कै कैपिटल और इक्विटी जे बाहर वाले देता अपन संगत लोन्स तुम्हारा हे लक्षा पाइजे कि आउट ऑफ ऑल द मनी रेज नन ऑफ देम आर फ्री जे, जे पैसा आला है तो फ्री नहीं है दर रुपी कॉस्ट है ब सो नंबर वन यू मस्ट अंडरस्टँड तुमचे पैशाची कॉस्ट काय आहे कॉस्ट ऑफ कॅपिटल आता या पैशाने तुम्ही काय केलं तुम्ही के इन्व्हेस्ट केले ॲसेट्स खरेदी केले hmm. कुठल्या प्रकारचे ॲसेट घेतले होपफुली दोज ॲसेट्स आर प्रोडक्टिव्ह hmm. म्हणजे त्यामध्ये अर्न करायची क्षमता आहे hmm. आता एक साइड सोर्सेस झाले पैशाचे त्याला कॉस्ट आहे दुसरे साईडला युजेस झाले त्यामध्ये अर्न करायची क्षमता आहे पहिला गोल्डन प्रिन्सिपल आहे तुम्ही कधीही इन्व्हेस्ट करायला नको इन अ बिझनेस विदाऊट एन्शरिंग दॅट वॉट यू कॅन अर्न शुड बी ॲट लिस्ट इक्वल टू प्रिफरेबली ग्रेटर दॅन दी कॉरस्पॉन्डिंग कॉस्ट ऑफ कॅपिटल अच्छा हे बोलायला सोपं आहे <coughs> एवढं सोपं आहे की हे कडायला आपल्याला फगेट फायनान्स लिटरेट पण व्हायची गरज नाही आहे इलिटरेट माणसाला सुद्धा कळतं म्हणजे काय सपोज तुम्ही एक इलिटरेट माणसाला सांगितलं तिथे एक मनी लेंडर बसलेला आहे त्याचेकडे जाऊन तुम्ही एक दहा हजार रुपये बोरो करणार का तो इलिटरेट माणूस जातो मनी लेंडरकडे दहा हजार रुपये बरो करतो पण मनी लेंडर सांगतो की मी पंधरा टक्के इंटरेस्ट लावणार आहे ना द मोमेंट द सिलिटरेट मॅन वॉक्स आउट ऑफ द मनी लेंडर शॉप तुम्ही त्याला इंटरसेप्ट करा त्याला सांगा हे दहा हजार मला देऊन टाका आणि मी तुम्हाला दहा टक्के देतो काय उत्तर मिळेल नॉ वाय नॉट आता हो इलेटरेट माणूस ही भाषा वापरणार नाही बट ही सेंग मी नाही देणार कारण तुम्ही जे ऑफर केलं आहे ते गोल्डन रूल नंबर ला व्हायलेट करतो गोल्डन रूल नंबर वन सांगतं की माझे कॉस्ट ऑफ कॅपिटल किती आहे तुम्हाला कळायला पाहिजे इन्व्हेस्ट करताना खात्री करा दॅट यू अर्न इक्वल टू ऑर ग्रेटर कशाला मी इक्वल टू परत परत सांगतो त्याचं दुसरं कारण आहे नाहीतर यू माइट से यू शुड अर्न मोर ना इक्वल टू ही चालेल आता ऑन द वन हँड मी तुम्हाला सांगितलं हे गोल्डन रूल आहे ऑन द अदर हँड आय एम टेलिंग यू हे इलिटरेटला सुद्धा कळतं तुमचं रिॲक्शन असेल मग अनिल याला गोल्डन रूल कशाला सांगतात इफ एव्हरीबडी अंडरस्टँड्स विनायक यूल बी अमेज्ड जे एक इलिटरेट माणूस करणार नाही यू विल बी अमेज कैं एक कंपनीज है जे करता मीत खूब वर्षापासन योलो है रिसेंटली मैं एक आर्टिकल वाचत हो तो अमेरिका चा, कि अमेरिका मधे धा मधु नौ कंपनीज डू नॉट अर्न इवन इक्वल टू कॉस्ट ऑफ कैपिटल नाइन आउट ऑफ टेन आणि इफ दिस इज द कंडिशन इन यू एस यू कॅन इमॅजन आपल्या इथे काय आता हे कसं होतं मला तास दोन तास मिळाले तर आय वुड हॅव एक्सप्लेन अँड कन्व्हिन्स यू अबाउट सर नंबर वन रूल मेक शुअर वेन यू इन्व्हेस्ट तुम्ही जे अर्न करणार ते कॉस्टपेक्षा जास्त असायला पाहिजे और तुमची अर्निंग वर कंट्रोल नाही आहे मग मेक श्युअर जिथून तुम्ही पैसे घेतले इट कॉस्ट यू इक्वल टू ओर लेस देन वॉट यू कॅन अर्न रूल नंबर टू तुम्हाला ऑल्सो लक्षात ठेवायला पाहिजे हे जे पैसे तुम्ही रेज केलेत नंबर वन कॉस्ट तर आहेच बट यू मस्ट ऑल्सो रिमेंबर यामधून एकही रुपया गिफ्ट नाही आहे कुठे दाखवतो आपण मध्ये लायबिलिटी हेडमध्ये म्हणजे काय म्हणजे ज्यांनीही तुम्हाला पैसे दिलेत आज कधी ना कधी तुमच्या दाराबाहेर ते उभे राहणार मला परत द्या लायबिलिटी आहे परत द्यायला लागेल पण तुम्ही काय केलं या पैशाने अॅसेट खरेदी केली पण हा माणूस लेफ्ट साइडचा माणूस येणार आहे मागायला तर कसं देणार तुम्ही सो so सेकंड रूल सांगतो की जेव्हा तुम्ही इन्व्हेस्ट करता या पैशाला या प्रकारे इन्व्हेस्ट करा की एसेटनी अर्न करून ते पैसे परत आणायला पाहिजे याच्या आधी की तो देणारा माणूस मागायला येईल बरोबर रूल नंबर वन एसेट्स शुडन अ रिटर्न विच इज लीस्ट इक्वल टू ऑर ग्रेटर देन कॉस्ट ऑफ कॅपिटल रूल नंबर टू एसेट्स मस्ट जनरेट अँड इनफ्लो बिफोर लायबिलिटी इज डिमांड अँड आउटफ्लो हे स्टँडर्ड रूल नाही आहेत माझे रूल आहेत पण तुम्ही मला कुठलीही सिक कंपनीची बॅलन्सशीट आणून द्या मी तुम्हाला दाखवणार या दोन मधून कुठला रूल वायलेट झाला होतं जर व्हायलेट नाही झाला असतं तर तो, तो सिक नाही झाली असती कंपनी बट वॉट आय हॅव टोल्ड यू डिझर्व मच मोर लॉंगर एक्सप्लेनेशन हे शॉर्टमध्ये सांगितलं मी तुम्हाला